माझं नाव ऋत्विक आढाऊ, मी अमरावती जिल्ह्यातील मारडी या गावातील एक विद्यार्थी आहे. माझी लहानपणापासून डॉक्टर बनण्याची एक खूप मोठी इच्छा होती, त्यामुळे मी माझी 12वीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नीटची परीक्षा क्वालिफाय केली आणि त्याच्यानंतर मी किर्गिस्तानमध्ये ओ स्टेट युनिव्हर्सिटीत MBBSसाठी ॲडमिशन केली. मी त्यानंतर माझी आर्थिक स्थिती खूप हालाकीची असल्याकारणाने माझ्या वडिलांनी 2 एकर शेती विकून माझी 2 वर्षाची फीज भरलेली आहे. त्यानंतर आणखी 3 वर्षाची फीज भरण्याकरिता आता त्यांना 2 एकर उरलेली शेतीसुद्धा विकायची आहे. अमरावती जिल्ह्यातील मारडी या गावातील रहिवासी असून माझं पूर्ण नाव ईश्वर अजित आढाऊ आहे. माझ्याकडे 4 एकर शेती होती, त्याच्यामधून माझ्या मुलाच्या शिक्षणाकरिता मी 2 एकर शेती विकली. आता 2 एकर शेती राहिलेली आहे, तेही मला विकावी लागत आहे.